एकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी जळगाव येथील पत्रकार परिषदेत दिलेली माहिती। उत्तर महाराष्ट्राचा दौरा हा संघटनात्मक बांधणीसाठी केला जात आहे, त्यासाठी सर्व पदाधिकारी यांच्या सोबत बैठक घेत आहोत। मुंबई आणि कोकण नंतर शिवसेना पक्षाला जळगाव जिल्ह्याने भरपूर प्रेम केले आहे। आतापर्यंत भरपूर आमदार श्रेणीला मिळाले आहेत, मात्र पुढील काळात खासदार ही श्रेणीचा असावा अशी शिवसैनिकांची इच्छा असल्याने त्यांची ही मागणी आपण वरिष्ठांकडे करणार असल्याचं राऊत यांनी सांगितलं व पुढील काळात सेना आपल्या खासदारकीसाठी लढणार असल्याचे संकेत देखील त्यांनी दिले आहेत। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा। आणि जळगाव मधले संघटन शिवसेनेचं गेल्या अनेक वर्षापासून अत्यंत सक्रिय आणि अत्यंत मजबूत आहे। मुंबई आणि कोकण नंतर जळगाव जिल्ह्यानं शिवसेनेला सर्वाधिक आमदार देण्याचं कार्य केलेलं आहे, त्याबद्दल एक कृतज्ञतासुद्धा आहे कायम या जिल्ह्याविषयी। आणि राजकारण म्हणाल तर जळगावातल्या राजकारणाचा महाराष्ट्रात नेहमी पडसाद उमटत असतात, लहानसहान घडामोडी घडत असतात आणि कोणत्याही पद्धतीनं निवडणुका लढण्याची तयारी आणि मानसिकता ही शिवसैनिकांची, शिवसेनेच्या आमच्या सगळ्या प्रमुख लोकांची आहे। निवडणूक महानगरपालिकेची असेल, जिल्हा परिषदेची असेल, विधानसभेची असेल, इतकंच काय लोकसभेची असली तरी आम्ही ती निवडणूक आमच्या बळावर लढू आणि जिंकू। आज शिवसैनिकांची एकच मागणी होती की जळगावनं विधानसभेला आमदार दिलंय, महापौर दिला शिवसेनेचा, आता आपण खासदार देऊया जळगाव जिल्ह्यात, अशी एक मागणी यावेळेला झाली। या भावना मी माननीय पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवतो।